अवेअरनेस आणि कॉज वर आपण जे एक आरती दानम लव्ह स्टोरी यासाठी आपण बघत आलो, आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि त्यांचे इन्सिडेंट जाणून घेतो. आज रुपालीकडे पण तिच्या एकदम इमोशनल इन्सिडेंट्स आहेत आणि त्या इन्सिडेंट्सना शेअर करून ती आता काय करते आणि ती कशा स्टेप्स घेते आपण तिच्याकडे जाणून घेतो. सारिका, जेव्हा तुम्हाला ती स्टोरी सांगितली तेव्हा मी खरंच रिलेट एवढ्यासाठी झाले, कारण माझ्या भावा सोबत झाले ही घटना 2.5 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा माझं नाटक सुरू होतं करून गेलो गाव, आणि प्लस बडी दूर से आहे ह्या सिरियलचे प्रोमो सुरू होते. म्हणजे भाऊ माझा ऑलमोस्ट 24 वगैरे वर्षात झालं, तर म्हणून त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे फाउंटेनच्या इथे, पण त्याचे मित्र त्याला हॉस्पिटलमध्ये म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये टाकून निघून गेले होते. जितका पेन त्याला ॲक्सिडेंट झाला तेव्हा नाही झाला ना, तितका पेन घरच्यांना होतो आहे. डॉक्टर म्हणाले की पाय लकीरी वाचला आहे, पण हा परत त्या पद्धतीने नाही चालू शकणार, परत त्या पद्धतीने नॉर्मल नाही राहू शकणार. म्हणजे त्याचे मित्र म्हणजे इतके नालायक असू शकतात, सॉरी मी हे बाईटमध्ये बोलती आहे, म्हणजे त्याच्या मित्रांनी असं सांगितलं की त्याला आम्ही इथून हॉस्पिटलपर्यंत आणलं आणि हे औषधं दिली डॉक्टरांनी, तर ह्याचं हे बिल, आणि ते बिल जवळजवळ 10,000 बिल असेल. तर डॉक्टरांकडे मी गेले, मी म्हटलं तुम्ही हे प्रिस्क्राईब केलं होतं का, तर म्हणजे काय आहे हे, तर म्हणाले की इथलं नाहीच आहे. मी म्हणे कारण आम्ही फर्स्ट एड काहीच केलं नव्हतं, फक्त कॉटन लावून ठेवलं होतं त्याला आणि तुम्हाला फोन आला होता, म्हणजे आम्ही गोळ्या प्रिस्क्राईब केल्याच नव्हत्या काही, मग मेडिकलमध्ये गेले जे फार्मसी तिथेच आहे. तर तो म्हणाले की हां म्हणजे कच्चं बिल मागितलं होतं ते आम्ही दिलं. मग हे तेव्हाही तेही खोटं होतं की म्हणजे त्याचे मित्र ह्या सिच्युएशनमधनं पण पैसे काढत होते. आता हे तुझ्याबरोबर इन्सिडेंट झाला आहे म्हणून तू आता रिलेट करते किंवा कनेक्ट करते, प्रत्येकाने असं काहीतरी झाल्यावरच करायला पाहिजे की यू हॅव टू बी बेसिकली तुम्ही इन्सेन आहात असं मला वाटतं नाही. जर तुम्ही रिॲक्ट करत नाही, तुम्ही रिस्पॉन्सिबल नाही आहात, तुम्हाला त्या गोष्टी नाहीच आहेत, ह्युमन बिईंग आहातच नाहीच आहात तुम्ही, तुम्ही वाट बघता की अरे हे घडल्यानंतर मी रिॲक्ट करेन. रेप होतोय झाला ना की मग मी जाईन, हां, पण जोपर्यंत मला वाटते की अरे चुकतं आहे काहीतरी, त्याच वेळेला जर मी रिॲक्ट केलं, त्याच वेळेला जर मी योग्य ते पावलं उचलली, तर मला वाटतं ते नाही घडणार ना. बोरिवलीला कोरा केंद्राचा गरबा संपला आणि ॲज एव्हरीबडी नोज की केवढी गर्दी असते, माझं शूटिंग संपून मी त्या बोरिवली BBCच्या आपल्या इथनं येत होते मॅकडॉनल्डचा ईस्ट वेस्ट ब्रिजमध्ये, शूटिंग संपलं तिथनं निघाले मी आणि दोन बाईकवाले बाईकवर मुलं दोन मुली चालल्या आहेत, त्या मुलींना छेडत चालले, इवन ही टच्ड वन ऑफ द गर्ल, तर तिथे तर थांबला पुढे जाऊन पाण्याच्या टपरीवर. मी गाडी साईडला लावली, उतरले, चावी काढली त्यांच्या बाईकची, तिथे पोलीस होते, त्यांना बोलवलं, मी म्हटलं हे असं असं करतायत, उद्या ह्याच मुलींमधल्या कोणाचं तरी काहीतरी व्हायचं आणि त्याच्यानंतर मग त्याची न्यूज व्हायची की कोरा केंद्राच्या गर्भात असं झालं. दर जनरेशनला आपण नावं ठेवत असतो, ही ज्या जनरेशनमध्ये आपण असू त्या जनरेशनमध्ये किंवा त्या पुढच्या जनरेशनला आपण नावं ठेवतो, पण आता आपल्याकडे खरंच सगळं कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे, गॅजेट्समध्ये आपल्या सगळं अवेलेबल आहे, तर तुला काय वाटतं आजच्या युथने त्याचा कसा त्याचं युटिलायझेशन कसं झालं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे? सी जसं मी म्हटलं मुलींच्या बाबतीतलं घाबरणं आणि समाज काय म्हणेल, आईवडील काय म्हणतील, माझं उद्या लग्न होईल की नाही, माझा नवरा काय म्हणेल, माझी मुलं काय म्हणतील, ह्या सगळ्यातून बाहेर यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नंतर येतात. युअर सेल्फ संरक्षण इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. आज सकाळचाच किस्सा घे, आज मी जिमला येत होते, एक मुलगी छान साडी नेसलेली बाई असावी व्हॉटेवर, ती स्कूटीवर होती आणि सिग्नलला गाडी थांबली होती. म्हणजे मला अजूनही कळत नाही की पुरुषांची नजर लो नेकचा ब्लाऊज घातला म्हणून अशी विचलित का व्हावी. तो एक जो त्याच्या तिच्या बाजूला एक बाईकवरचा एक मुली माणूस होता, तो उतरला, त्याने फोनवरती तिचे फोटोज काढले. हे असं करून फोटो काढणं, मी असा करून मेसेज नाही बघणार ना, असं करून मी फोटोज काढणार. आणि ती मुलगी आपल्या ह्याच्यामध्ये होती,
जे काही करत असेल ती जी काही करत असेल म्हणजे हे हे आहे अजूनही. बट शी कुड बी युअर मदर, शी कुड बी युअर सिस्टर, शी कुड बी एनीबडी यार. म्हणजे हेच मी जर तुझ्या बायकोसोबत केलं तर असं आहे ना ते रिअली बॅड, रिअली बॅड. म्हणजे जिथे आपण बोलतो आहे की आपण 21st सेंचुरीला चाललो आहे तिथे ह्या गोष्टी अजूनही मॅटर होत आहेत आणि लोकं करत आहेत. तुला नाही वाटत आहे की आपण जर 22 वर्ष आहे वर्कआउट केलं म्हणजे मुलींनी स्ट्रॉंग केलं आणि शी शुड बी अलर्ट, अरे हा काय करतो आणि आपण थोडंसं डिफेन्सिव्ह राहिलं तर ॲटलिस्ट 50% काही गोष्टी कंट्रोलमध्ये येतील. आणि मग जे लोकं हे जी वृत्ती आहे हे करण्याची ती थोडी थोड्या लेवलवर कमी ते तुला पाऊल उचलणं गरजेचंच आहे. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सी सेक्स एज्युकेशन तुम्हाला स्कूल कॉलेजमध्ये पण आजकाल इट्स ओपन शिकवलं जातं आणि मला वाटतं जर तुम्ही तेवढे एज्युकेटेड नसाल तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. म्हणजे आय कॅन बेट ऑन दिस की एज्युकेटेड माणूस ह्या गोष्टी करणारच नाही. त्याच्याकडे बाकी तर खूप गोष्टी असतात करायला. राईट. म्हणजे प्रेझेंटला जी अवेबिलिटी आपण दाखवायला पाहिजे कुठल्याही कॉजसाठी असू दे किंवा कुठल्याही म्हणजे फक्त ॲक्सिडेंट असून दे किंवा कोणावर काय होत असेल आपण जे अलर्टनेस आणि त्यावेळेला जे रिॲक्ट करायला पाहिजे ते खूप जरुरी आहे. हो, फ्युचरचा विचार न करता. जसं तुम्हाला सनीची स्टोरी सांगितली की 3 वर्ष त्याने त्याचं शिक्षण, त्याने त्याचं आयुष्य जे 3 वर्ष त्या मुलीसाठी दिलं जस्ट अ फ्रेंड. पण त्या 3 वर्षात जर मी सेल्फिशपणे विचार केला असता तर मी म्हटलं असतं की अरे 3 वर्ष माझ्या अभ्यासाचं जात आहेत. तिचे आई, तिची आई तर आहेच ना, तिचे घरचे आहेत बघायला, तिला मी का ह्या सगळ्या गोष्टी करावं. तर बाकी तिचे तिचे मित्र गेलेच ना निघून, बट ही वॉज दी ओनली पर्सन टिल दी एंड. अँड आय आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट पर्सन की तो त्याचं शिक्षण, त्याचं आयुष्य, त्याचं डेली रुटीन लाईफ, म्हणून 3 वर्ष आयुष्यात मागे जाणं आणि तो बॅकलॉग धरून काढणं इट्स अ बिग थिंग. जर मी एज्युकेटेड नसतो भले मी एक दहिसर आणि मीरा रोडच्या लोकेशन जसं तू पण बाइंडरमधून आहे, पण तुझ्या किंवा तुझ्यासारखे जे लोक हा विचार करतात ह्या जेवढ्यांना मी भेटले आहे ते मला असं वाटतं की त्यांचे हे जे थॉट्स आहेत ते फक्त एज्युकेशन कारणच वर आहे. कारण हे एज्युकेशन तुला 3 वर्षाचं तुझं बॅकलॉग भरून काढायला मदत करणार आहे. म्हणजे जर मी 3 वर्ष दिली त्या मुलीला किंवा या सोशल कॉज आणि या चांगल्या कामासाठी जर मी दिली असेल तर ती 3 वर्ष माझं एज्युकेशन मला भरून काढायला मदत करेल ऑफकोर्स. पण जर मी शिकलेलेच नसेल, मी एज्युकेटेडच नसेल, तर मी ती 3 वर्ष माझी वाया गेली असंच समजणार. कारण माझ्याकडे पुढे करण्यासारखं काही असेल ना. आय विल बी इनसिक्युअर फेसली बिकॉज माझं काम मी हे करून कामाचं नुकसान करून मी तिला 3 वर्ष देते. तर उद्या गॅरंटी नाही ना मला काम मिळणार बिकॉज मी एज्युकेटेडच नाही आहे. राईट. बट वेन ही वॉज एज्युकेटेड त्यामुळे त्याला श्युअरिटी होती ना की मी जरी 3 वर्ष इथे मी या मुलीसाठी, या मुलीच्या आयुष्यासाठी किंवा जे काही तिच्या स्ट्रगलबरोबर मी पण आहे, पण ही दिस इज गोना रिपे मी बॅक. आजच्या युथनी एज्युकेशनवर प्रॉपर फोकस ठेवला पाहिजे. जे पण शेअरिंग आहे आपले आई वडील आहे, आपले फ्रेंड्स आहे, कमिटमेंट नव्हे पण एक रिस्पॉन्सिबिलिटी. जर कोण आपल्याकडून एक्सपेक्टेशन्स फार अवे बट जर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एक जेव्हा पण गरज असेल तेव्हा आपण एक स्टँड घेतला पाहिजे आणि सपोर्ट घेतला करायला पाहिजे. आणि तसंच ही मूवी आहे आरती ही द अननोन लव्ह स्टोरी, भले कमर्शियल नसेल किंवा त्यात कमर्शियल फेसेस नाही आहे, आम्ही ट्राय केलं आहे की थोडं एंटरटेनमेंट आणि जसं आपण डिस्कस करू त्या मूवीबद्दल काय म्हणू. सी सारी का फर्स्टली ह्या एवढ्या मोठ्या स्टेपसाठी तुझं अभिनंदन. थँक यू हे करतेस रिअल स्टोरीवर बेस आरती दी अननोन लव्ह स्टोरी ही रिअल स्टोरी आहे. जसं मी आता उल्लेख केला सनी, सनी हा सारिकाचा भाऊ आहे आणि त्याच्या लाईफ स्टोरीवर ही स्टोरी आहे. आणि मला असं वाटतं की ही हा सिनेमा तुम्ही ऑफकोर्स सलमान शाहरुखच्या लेवलचा सिनेमा नसला तरी मला असं वाटतं की जाऊन बघावा. त्यातनं तुम्हाला जे ज्ञान मिळेल
की आपण काय करायला पाहिजे ॲज अ जागरूक सिव्हिलियन किंवा ह्युमन बीइंग बेसिकली. बाकी जागरूक सिव्हिलियन वगैरे तर खूप मोठी गोष्ट आहे, पण ॲज अ ह्युमन बीइंग आपण त्या क्षणाला त्या व्यक्तीसाठी काय करायला पाहिजे ते ह्या सिनेमातनं तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि मला वाटतं की हा सोशल मेसेज आहे एक एज्युकेशनसाठी सुद्धा, आणि की आपण आपल्यासाठी शिक्षण हे किती गरजेचं आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे. लाईफमध्ये सगळं करा, सगळ्या मजा करा, म्हणजे ट्रेकिंगला जा, हाय डोस घाला, मस्ती करा, सगळं करा, पण तुमचं शिक्षण कम्प्लीट करा, बिकॉज ते बेस आहे तुमच्या आयुष्याचं आणि ते तुम्हाला कुठेच कधीच यु नो एम्प्टी ठेवणार नाही, इनकम्प्लीट ठेवणार नाही. एक्झॅक्टली, इफ यू एज्युकेटेड, म्हणजे मग ती मुलगी असो मुलगा असो, तुम्हाला एक इंडिपेंडंट लाईफ मिळतं त्याच्यामुळे. आणि मला वाटतं ह्या सिनेमामधनं तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. सो नक्की बघा हा सिनेमा. मला तर मला नक्की म्हणजे हिने बोलवलं नाही नक्की जाईन बघून पेपरमध्ये, पण येस डेफिनेटली अ बिग थिंग यू डू. अशेच राहूया कनेक्ट. येस, शुअर शुअर शुअर, नक्की नक्की.